मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती खुद्द उमेशने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर दिली आहे. ही पोस्ट शेअर करताना उमेशने लिहिलं की दुर्दैवाने प्रिया आणि माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही दोघे होम क्वारंटाईन आहोत. आम्ही दिलेल्या सूचनेनुसार उपचार आणि काळजी घेत आहोत. कृपया मागील आठवड्याभरात आमच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतः जाऊन कोरोनाची टेस्ट करून घ्यावी किंवा स्वतःला आयसोलेटेड करून घ्या. उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी नुकतीच आणि काय हवे या वेबसिरीजच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात केली होती. ही माहिती खुद्द त्यांनी सोशल मीडियावर दिली होती. सध्या बॉलिवूडचे बरेच सेलिब्रिटी कोरोनाच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. मागील काही दिवसात अभिनेता रणबीर कपूर, संजय लीला भंसाळी, मनोज वाजपेयी, आशिष विद्यार्थी आणि तारा सुतारिया यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या पाठोपाठ आता उमेश कामत आणि प्रिया बापट यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईत मंगळवारी 1922 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकूण बाधितांचा आकडा 347,581 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 11,539 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92% असून रुग्ण दुपटीचा कालावधी 156 दिवस इतका आहे. एकूणच आता सर्वांनीच अधिक जागरूक होऊन योग्य ती काळजी घेणं जरुरी आहे. सोशल डिस्टन्सचं पालन, मास्क आणि सॅनिटायझर यांचा अधिक वापर मस्टच आहे. आणखीन कुठल्या स्टार्सच्या लेटेस्ट अपडेटबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी फॉलो करा CNX फिल्मी.